राज्यसभेतील अपयशानंतर भाजप आणि संघाची महत्त्वपूर्ण बैठक होती आहे. महाराष्ट्र भाजपच्या प्रमुख नेत्यांची संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे असं समजतंय. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या वक्तव्यानंतर संघ आणि भाजपात काहीशी खडाजंगी झाली होती. भाजपच्या कोर कमिटीनंतर संघासोबत महत्त्वाची बैठक होईल आणि विधानसभेसाठी भाजपसोबतच आता संघ सुद्धा दक्ष राहणार आहे. प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया. ओम, कुठले महत्वाचे मुद्दे असू शकतात या बैठकीमधले? रेड्डी, खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये जो काही पराभव महाराष्ट्रामध्ये भाजपला पाहावा लागला, त्यानंतर ऑर्गनायझर असेल, विवेक असेल किंवा संघाशी संबंधित अनेक संस्थान असतील, त्यांच्याकडनं सातत्यानं भाजपवर कडव्या शब्दांमध्ये प्रहार केला जात होता. या सगळ्या गोष्टी बाजूला सारून पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप आणि संघ एक महत्वाची बैठक घेत आहे. पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी या बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे. संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते, प्रभारी आणि सहप्रभारी या बैठकीला उपस्थित राहतील. संघाच्या भाषेत सांगायचं तर खऱ्या अर्थानं एक समन्वय बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रातली राजकीय स्थिती, संघटनात्मक बांधणी आणि महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहेत. मोहन भागवत असतील किंवा इतर मंडळी असतील, त्यांनी भाजपच्या एकंदर कार्यशैलीवरती कडव्या शब्दांमध्ये प्रहार केला होता. भाजप आणि संघाचे संबंध काही काळ ताणले अशी स्थिती निर्माण झाली होती. सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भाजपची 2 दिवसाची महत्वपूर्ण बैठक काल आणि परवा पार पडली. त्यानंतर आता ही बैठक आहे ती होईल असं आपल्या पुढारीच्या हाती ही बातमी लागली. या बैठकीमध्ये मुख्यत्वे महाराष्ट्रातील परिस्थिती कशा प्रकारे बिघडलेली आहे, संघटनात्मक पातळीवरती आणि केडरवरती कशा प्रकारे या निवडणुकीचा परिणाम झाला, तो सुधारण्यासाठी काय केलं जाऊ शकतं याबाबत संघाकडनं काही अगदी आणि विधानसभेच्या दृष्टीनं ही बैठक फार महत्वाची म्हणावी लागेल. ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.